देवानंतर ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो अशा वैद्यकीय पेशास काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात घडल्याचं समोर आलंय। ज्यात आदिवासी दुर्गम अविकसित असलेल्या किनवट तालुक्यामध्ये बंगाली तोतया डॉक्टरांनी अनेक गावांमध्ये बस्तान मांडलेलं असून अशाच एका तोतया डॉक्टरनं शिवणी येथे साई क्लिनिक नावानं दवाखान्याचा धंदा थाटला होता। या साई क्लिनिक दवाखान्यात शिवणी येथील एक 21 वर्ष तरुणी औषध उपचारासाठी आली असता त्या तरुणीला गुंगीचं औषध देऊन सदर तिच्यावर अत्याचार करून त्या लिंगपिसाट तोतया डॉक्टरानं सतत संबंध ठेवण्यासाठी युवतीचे अश्लील फोटो काढून तिच्या आई वडिलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीच्या तक्रारीवरून समोर आलाय। या संदर्भात पीडित मुलीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या तक्रारीवरून छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेल्या नेवा कुमार नारायण मंडल या तोतया डॉक्टर विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इस्लामपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी दिली आहे। 12/2021 रोजी एक 21 वर्षाची तरुणी राहणार शिवणी येथील पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की आमच्याकडे भाड्याने राहणारा नामे नवकुमार नारायण मंडल डॉक्टर याने गुंगीचे औषध देऊन वारंवार माझ्यावर शारीरिक संबंध ठेवले व अत्याचार केला आहे व त्या संबंधाने माझे व्हिडिओ फोटो मोबाईलमध्ये ठेवले असून मला वारंवार धमक्या देत होता की त्या मला शारीरिक संबंध न ठेवू दिल्यास मी व्हायरल करेल, तुझ्या वडिलाला जीवाने मारेल, आईला जीवाने मारेल अशी धमकी दिली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन इस्लापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 112/21 3672NE 506 504 भादोईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सध्या आरोपी फरार असून शोध घेणे सुरू आहे। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी नरेश तृप्तेवार इस्लामपूर।